पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा व या व्हिडिओला नक्की लाईक करा तर पहा पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही विविध पदांसाठी अर्ज केलेले असतील त्याची परीक्षा कधी होणार त्याचं हॉल तिकीट कधी येणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत जशी आपण ॲडव्हर्टाइजमेंट ओपन कराल तर या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सर्व माहिती जी आहे त्यांनी दिलेली आहे जसं विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जो वेळापत्रक त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये तपशीलमध्ये तुम्ही आलात तर चार नंबरचा पॉईंट आणि पाच नंबरचा पॉईंट ठिकाणी आपण पाहू शकता ज्याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी पहा या ठिकाणी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचं दिनांक आणि ऑनलाईन परीक्षेचं दिनांक तर तुमची ऑनलाईन परीक्षा जी आहे ती आय बी पी एस या कंपनीमार्फत ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये घेतली जाणार आहे ही जरी वेळ संभाव्य असली तरी विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तुमची नक्की परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये परीक्षा होईल समजा ऑगस्टमध्ये झाली तर ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो सात दिवस अगोदर तुमचं काय होईल हॉल तिकीट जे आहे जर प्रसिद्ध होईल जर सप्टेंबरमध्ये परीक्षा झाली तर सप्टेंबरच्या सात दिवस अगोदर म्हणजे सप्टेंबर एंडिंगपर्यंत तुमचं हॉल तिकीट जे आहे याचं पी एम पी एल भर तिचं जे आहे ते प्रसिद्ध होईल म्हणजे पी एम सीचं पुणे महानगरपालिकेचं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आत्तापासूनच अभ्यासाला तयारी करावी लागणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या ऑनलाईन परीक्षा ज्या असतील ते आय बी पी एस कंपनीमार्फत घेतले जातील टोटल जर जा अर्ज आपण यासाठी बघितले तर जवळजवळ सत्याऐंशी हजार अर्ज जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी सर्व परीक्षा शुल्क भरून ते सर्व अंतिम अर्ज या ठिकाणी असतील आता त्याच्यामध्ये किती विद्यार्थी या ठिकाणी देतात ते पाहणंही गरजेचं असणार आहे आणि आय बी पी एस ही कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचे परीक्षा सेंटर जे असतील त्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध व्हायला काहीही अडचण असणार नाही आहे खूप मोठी कंपनी आहे आय बी पी एस मार्फत जी बँकेची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो ती कंपनी घेते अत्यंत स्ट्रिक्ट ऑनलाईन पद्धतीने त्यांचे सर्व अर्ज जे असतील किंवा सर्व परीक्षा ज्या असतील त्या पार पडत असतात तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होणार आहे आणि ऑगस्टमध्ये झाली तर सात दिवस अगोदर तुमचं तिकीट जे आहे तो तुम्हाला प्रसिद्ध होईल किंवा सप्टेंबरमध्ये झाली तर त्याच्या सप्टेंबर एंडिंगच्या सात दिवस अगोदर किंवा आठ दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते प्रसिद्ध होईल तर दोन हजार बावीसमध्ये तुमचं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे आहे तुमच्या परीक्षा होणार आहेत तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही एवढीच महत्त्वाची माहिती होती पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परीक्षा देणार आहात ज्याच्यामध्ये विविध पदं भरली जात आहेत विविध पदांसाठी चारशे चव्वेचाळीस जागांसाठी ही परीक्षा होणार आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की याच्यामध्ये परीक्षा कधी होईल किंवा हॉल हॉलटिकीटेचे कधी प्रसिद्ध होतील तर त्याविषयीची ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी होती त्यासाठी नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद